एक महत्त्वाची अपडेट समोर येते माढ्यातून. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. तर त्यांचे चुलते जय सिंग मोहिते यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माढ्यातून महायुतीकडून रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे ते आता नाराज आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील आता माढ्यातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांचे चुलते जयसिंग मोहिते यांनी दिली आहे. दरम्यान आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून. भारत, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? माढा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी वेगवाने सुरू होत आहेत. माढ्याचे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली. त्याच्यामुळे भाजपमध्ये जे मोठं घराणं होतं, जे मोहिते पाटील होते, ते त्यामुळे नाराज झाले होते. आणि त्यांनी त्यांचे पुतणे जे विजयशील मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे. गेले 8-10 दिवस झालं ते संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहे, त्यांचं कुटुंब मतदारसंघामधून फिरत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायचं हे ठरले असं टॅगलाईन खाली ते काम करतायत. आणि कालपासून अधिक त्या घडामोडींना वेग येतोय. आणि आज त्यांच्या शिवरत्न बंगल्यावरती रामराजे निंबाळकर असतील आणि त्यांचे मोहिते पाटील सर्व कुटुंबांची बैठक सुरू आहे. प्रशांत परिचारक देखील त्यांच्या बैठकीला उपस्थित असल्याची आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामुळे आता माहिती आपल्याला मिळते की ते 100% आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आज ती घोषणा देखील करण्याची शक्यता आहे. नक्कीच भारत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर माढ्यामध्ये काय घडामोडी नेमक्या घडतात ते पाहणं आता अतिशय महत्वाचं असणार आहे.